तसे काय करायचं, पाणी देण्याची वेळ पेरणीच्या वेळ हरभरा पेरल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी पेरलं त्याच्या दुसऱ्या दिवशी स्प्रिंकलरनं पाणी द्यायला काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पाणी दिलं तर पाणी काय करा, आपलं दोन तासाचं द्यायचं. पण आपले शेतकरी काय करतात, एकदा स्प्रिंकलर लावलं की घरी येऊ सर चालू ठेवतात. म्हणून इथून पुढं हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आणि पहिलं पाणी समजा पेरल्याच्या नंतर दोन तासातच तुषार सिंचनाला द्यायचं, दुसरं पाणी 20 दिवसाला द्यायचं, 4 घंट्याचं द्यायचं, आणि तिसरं पाणी 40 दिवसाला द्यायचं. 40 दिवसाला हरभऱ्याला नेमके फुलं लागतात. मग 40 दिवसाला पाणी दिलं की ते पाणी किती द्यायचं, 6 घंट्याचं द्यायचं. 6 घंट्याचं पाणी दिलं की पुन्हा त्या हरभऱ्याला पाणी द्यायचं नाही. पण त्याची एक स्टेज लक्षात ठेवायची, हरभऱ्याला फुलं लागले की कधीच पाणी द्यायचं नाही. काय होतं नेमकं, आपलं शेतकरी काय करतो, हरभऱ्याला फुलं लागले की पाणी देतो, त्याच्यामुळे तुमचे फुलं गळतात. म्हणून असं करून तुम्ही हरभऱ्याचे उत्पन्न काढा.